तर एक नभोमंडळ शून्य अवकाशावर पसरले आहे त्याने पृथ्वी निराधार टांगलेली आहे प्रभूची स्तुती असो आजच्या सुंदरशा दिवसाबद्दल आजचा आपला विषय आहे देव अस्तित्वात आहे का एक अत्यंत महत्वाचा विषय आहे आणि या विषयावरती आपण मनन करणार आहोत जर देव अस्तित्वात आहे तर मग त्याच्या अस्तित्वाचे काही पुरावे आहेत का आणि जर तो अस्तित्वात आहे तर काय मी त्याला पाहू शकतो का या अत्यंत तीन महत्वपूर्ण प्रश्नावरती आज आपण मळण करणार आहोत आणि चिंतन करणार आहोत बघा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की पवित्र शास्त्र मुळामध्ये हिब्रू ग्रीक आणि अरेबिक या तीन भाषेमध्ये लिहिण्यात आला आहे आणि म्हणूनच आपण उत्पत्तीचं पुस्तक काढूया याचा पहिला अध्याय आणि पहिलं वचन आणि ते आपण मूळ भाषेत म्हणजे हिब्रू मध्ये ते वचन प्रथम आपण वाचूया बघा हिब्रू भाषा जी आहे ती उजवीकडून डावीकडे वाचली जाते उजवीकडून डावीकडे लिहिली जाते आणि अनेक इतर भाषा आहेत जसं की इंग्रजी आहे हिंदी आहे मराठी आहे तर त्या डावीकडून उजवीकडे लिहिल्या जातात आणि वाचल्या जातात ओके या वचनात असं लिहिलं आहे बेरेशित बारा एलोहिम हिम एत हशमाईम वायत हरेश आणि या वचनामध्ये देवासाठी वापरलेला शब्द आहे एलोहिम मराठीमध्ये हे वचन असं म्हणते प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली देवाने हा शब्द इथं आलेला आहे इंग्रजी भाषांतरामध्ये इन द बिगिनिंग गॉड क्रिएटेड द हेवन अँड द अर्थ गॉड आणि हिंदीमध्ये आदि मी परमेश्वरने आकाश व पृथ्वी की सृष्टी की परमेश्वर उत्पत्ती एक आणि एक आपल्याला स्पष्ट सांगतं की आकाश आणि पृथ्वी संपूर्ण सृष्टी एलोहिमने म्हणजे देवाने गॉडने परमेश्वरने अस्तित्वात आणले आहे आणि उत्पत्ती अध्याय एक मध्ये जर आपण बघितलं तर एलोहिम गॉड परमेश्वर किंवा देवाने देव हे जे शब्द आहेत तर ते एकूण तीस वेळा आलेले आहे मराठी भाषांतरामध्ये देवाने पाहिले किंवा देव बोलला हे शब्द जवळपास तीस वेळा आल्याचे आपल्याला पाहायला मिळतात आणि या वचनामधून या अध्यायामधून आपल्याला समजतंय की वेग -वेग देव अस्तित्वात आहे आणि त्यानेच संपूर्ण सृष्टी अस्तित्वात आणले हा आपला विश्वास आहे परंतु जगामध्ये आपण पाहतो की लोकांचे वेगवेगळे विश्वास आहेत बघा देवाविषयी तीन आधारभूत संकल्पना आहे पहिलं म्हणजे नास्तिक लोक आहेत आणि त्यांच्या मते देव अस्तित्वात नाही जे लोक देवाचं अस्तित्व मान्य करत नाहीत त्यांना नास्तिक असं म्हणतात दुसऱ्या गटामध्ये आपण पाहतो की अज्ञेवादी लोक आहेत आणि त्यांचं म्हणणं असं की देव अस्तित्वात असला तरीही त्याला जाणणे किंवा त्याला ओळखणे शक्य नाहीये माणसाच्या बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे तो आहे आणि त्याला कोणताही मनुष्य समजवून घेऊ शकत नाही ओळखू शकत नाही असं यांचं मत आहे तिसरा जो गट आहे तर तो म्हणजेच आस्तिक लोकांचा आणि आस्तिक लोकांचं म्हणणं आहे की देव अस्तित्वात आहे आणि आपण त्याला ओळखू शकतो त्याला जाणवू शकतो पण काय एवढं म्हणणं पुरेसं आहे का की देव अस्तित्वात आहे आम्ही त्याला ओळखू शकतो कधी कधी मग लोक विचारतात की देव आहे तर दाखवा आणि आपण असं म्हणू शकतो की देवाचे जर अस्तित्व आहे तर ते आपल्याला कसं सिद्ध करता येईल बघा वैज्ञानिक लोक जे आहेत तर त्यांना पुरावे लागतात आणि नास्तिक लोकांना देखील पुरावे हवे असतात आणि ते म्हणतात पुरावा दाखवा तरच आम्ही देवाचं अस्तित्व मान्य करू पण लक्षात घ्या की वैज्ञानिक लोकांना पुरावे हवे असले तरी मात्र देवावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांसाठी ज्यांना आपण धार्मिक लोक म्हणतो त्यांच्यासाठी केवळ विश्वास पुरेसा असतो आणि म्हणून आपण लोकांना असं ऐकता म्हणतो ते म्हणतात की आम्ही श्रद्धाळू आहोत आम्ही भक्त आहोत आम्ही विश्वासू लोक आहोत आम्ही धार्मिक कृतीचे आहोत आम आणि आमचा विश्वास आहे आमची श्रद्धा आहे की देव आहे आणि त्यांच्यासाठी त्यांची श्रद्धा आणि विश्वास हा देवावरती विश्वास ठेवण्यासाठी किंवा देवाचं अस्तित्व मान्य करण्यासाठी पुरेसा असतो बघा उत्पत्तीच्या अध्यायमध्ये जर आपण पाहिलं तर तिथे पवित्र शास्त्र आपल्या सांगतं की देवाने सहा दिवसामध्ये ही संपूर्ण सृष्टी अस्तित्वात आणली सातव्या दिवशी विसावा घेतला पण माझा प्रश्न असा आहे की जेव्हा हे सगळं घडलं तेव्हा तुम्ही किंवा मी तिथे प्रत्यक्षपणे घडताना पाहण्याकरता तिथे उपस्थित नव्हतो किंवा हे सगळं जे घडलं तर त्याचं काही व्हिडिओ रेकॉर्डिंग किंवा फोटोग्राफी आपल्याकडे उपलब्ध नाहीये मग असं असताना आपण कसं मान्य करू शकतो किंवा कसा विश्वास ठेवू शकतो की देवाने हे अस्तित्वात आणलं आणि खुद्द देव अस्तित्वात आहे या संदर्भात बायबलमधील एक वचन आपण पाहणार आहोत विब्री लोकास पत्र त्याचा अकरा वाद्य वचन एक ते तीन आणि त्यामध्ये असं म्हटलंय विश्वास हा अशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आहे विश्वासाच्या बाबतीत पूर्वजांविषयी साक्ष देण्यात आली होती विश्वासाने आपल्याला कळते की देवाच्या शब्दाने विश्वाची रचना झाली अशी की जे दिसतंय ते दृश्य वस्तूपासून झाले नाही त्या वचनाकडे तुम्ही लक्ष द्या इथं म्हटलंय विश्वासाने आपल्याला कळते की देवाच्या शब्दाने विश्वाची रचना झाली ज्यावेळेस परमेश्वराने संपूर्ण सृष्टी अस्तित्वात आणली ते पाहण्यासाठी तुम्ही आणि मी जरी तिथे प्रत्यक्षरित्या नसलो तरी देखील आपला विश्वास आहे की देवाच्या शब्दाने ही संपूर्ण सृष्टी निर्माण झाली आणि बघा देवाचं अस्तित्व मान्य करायचं असेल तर ही पहिली गोष्ट आहे आणि ती म्हणजे विश्वास आपला विश्वास असला पाहिजे की देव अस्तित्वात आहे आणि याच अध्यायामध्ये पुढे अगदी अध्या स्पष्ट सांगितलेलं आहे इब्री अकरा आणि सहा मध्ये तिथं म्हटलंय की विश्वासा वाचून त्याला म्हणजे देवाला संतोषणे अशक्य आहे कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणार आहे काय म्हटलेलं की विश्वासा वाचून आपण देवाला संतोषू शकत नाहीये आणि देव जर आहे असं जर आपल्याला म्हणायचं असेल तर विश्वास ठेवणं गरजेचं आहे विश्वासाशिवाय देवाचं अस्तित्व आपण मान्य करू शकत नाही बघा पवित्र शास्त्रातील एक प्रसंग मी तुम्हाला सांगतो ज्याच प्रभू येशू क्रिस्ताचं पुनरुत्थान झालं त्यानंतर प्रभू येशू आपल्या शिष्यांना भेटण्यासाठी तीम। आले तेव्हा सर्व शिष्य एका खोलीमध्ये होते पण त्या ठिकाणी थोमा नावाचा शिष्य नव्हता आणि मग बाकीच्या इतर शिष्यांनी थोमाला सांगितलं की प्रभू येशूने आम्हाला दर्शन दिलं थोमा म्हणाला नाही मी जोपर्यंत त्याच्या हातात म्हणजे प्रभूच्या हातात खिळाची वन पाहत नाही खिळे होते त्या जागी मी आपले बोट घातल्या वाचून त्याच्या खुशीत आपला हात घातल्या वाचून मी विश्वास धरणारच नाही आणि ही घटना घडल्याच्या एका आठवड्यानंतर ज्यावेळेस शिष्य खोलीमध्ये होते त्यावेळेस थोमाही तिथे होता प्रभू विषयी त्यांना दर्शन दिले आणि त्यावेळेस प्रभूने थोमाला म्हटले तो आपले बोट इकडे कर माझे हात पहा आपला हात पुढे करून माझ्या खुशीत घाल आणि विश्वासही नसून खोस तर विश्वास ठेवणारा अस आणि प्रभू येशूला प्रत्यक्ष पाहिल्यानंतर त्यावेळेस थोमा कबुली देतो आणि तो म्हणतो माझा प्रभू माझा देव परंतु थोमाच्या या प्रत्युत्तरानंतर प्रभूने त्याला सांगितलं की तुम्हाला पाहिलं आहेस म्हणून विश्वास ठेवला आहेस परंतु पाहिल्या वाचून विश्वास ठेवणारे ते धन्य धन्य म्हणजे ब्लेसेड बघा प्रभू येशूला तुम्ही आणि मी कोणीही आपण प्रत्यक्षरित्या शारीरिक डोळ्याने पाहिलेलं नाहीये तरी आपण प्रभू येशूचं अस्तित्व मान्य करतो त्याच्यावरती विश्वास ठेवतो आणि बायबल सांगतं की असे लोक जे आहेत त्यांना धन्य म्हटलेलं आहे त्यांना आशीर्वादित म्हटलेलं आहे त्यांना ब्लेसेड असं म्हटलेलं आहे पण काय एवढं पुरेसं आहे का देवाचं अस्तित्व मान्य करण्यासाठी फक्त विश्वास असणं एवढं पुरेसा आहे का हा प्रश्न उपस्थित होऊ शकतो असं म्हटलं जातं की श्रद्धा असावी मात्र अंधश्रद्धा नसावी मग मी एक प्रश्न उपस्थित करतो की काय देवाच्या अस्तित्वाचे काही पुरावे आहेत का, का फक्त विश्वासाच्या आधारेच देव आहे असं आपण मानून पुढे जायचं नाहीये पवित्र शास्त्र आपल्याला देवाच्या अस्तित्वाचे बरेचसे पुरावे देते आणि आजच्या मननामध्ये केवळ एका पुराव्याविषयी आपण जास्त करून पाहणार आहोत आणि तो पुरावा म्हणजे देवाने निर्माण केलेली सृष्टी त्याच्या अस्तित्वाचा पुरावा देते होय ज्या आपण देवा निर्माण केलेल्या सृष्टीकडे पाहतो तर ती एक खुद्द पुरावा आहे की देव अस्तित्वात आहे बघा ना आपली सोलार सिस्टीम घ्या सोलार सिस्टीम म्हणजे ज्याला आपण सूर्यमाला म्हणतो सूर्यमाल्यातील सर्व ग्रह बघा आपापल्या ठिकाणी आहेत आपापलं काम दररोज करत आहे सगळं सिस्टमॅटिकली आणि सर्व सिस्टमॅटिकली सूर्यमाला देवाशिवाय कोणीच अस्तित्वात आणू शकत नाही आणि या सूर्यमालेतील खास करून आपला ग्रह म्हणजे पृथ्वी जिच्यावरती आपण आहोत तर तिच्याकडे जर बघितलं तर ती देवाच्या अस्तित्वाचा पुरावा देते आणि काही गोष्टी आपण पृथ्वीबद्दल पाहूया पहिली गोष्ट जी तुम्हाला दिसतच आहे आणि तिथे मी लिहिलं आहे पृथ्वीचा आकार परिपूर्ण आहे देवाचं अस्तित्व जर सिद्ध करायचं असेल तर आपण ज्या पृथ्वी तलावरती राहत आहोत त्या पृथ्वीकडे पाहिल्यावरती काही गोष्टी आपल्या लक्षात येतात आणि खुद्द पृथ्वी साक्ष देते किंवा खुद्द पृथ्वी एक पुरावा आहे की देव अस्तित्वात आहे आणि त्यानेच हे संपूर्ण जग संपूर्ण सृष्टी अस्तित्वात आणले पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो ती म्हणजे पृथ्वीचा आकार परिपूर्ण आहे जर आपण आपल्या सूर्यमालेकडे पुन्हा एकदा जर पाहिलं तर लक्षात घ्या त्या सूर्यमालेमध्ये तुम्हाला जे ग्रह दिसत आहे आठ ग्रह आहेत आणि शेवटचा नववा जो प्लुटो आहे काही जणांनी अजून त्याला मान्यता द्यायची राहिली पण या सर्व ग्रहाकडे जर तुम्ही बघितलं तर इथे तुम्ही बघा ही जी आपली पृथ्वी आहे तर या पृथ्वीचा आकार आणि इतर ग्रहांचा आकार बघा पृथ्वीपेक्षा ज्युपिटर म्हणा किंवा सायकल जो शनी आहे तर ते आकाराने मोठे आहेत पृथ्वीसारखा आकार इतर कोणत्याही ग्रहाचा सेम टू सेम आकार नाहीये काही ग्रह पृथ्वीपेक्षा मोठे आहेत आकाराने तर काही ग्रह पृथ्वीपेक्षा आकाराने लहान आहेत आता यांची जर त्रिजा किंवा मोजमाप जर बघितलं तर तुमच्या ते लक्षात येईल इथं स्क्रीनवरती मी तुम्हाला दाखवत आहे तिथे आपण पाहू शकता की पृथ्वीची जी त्रिजा आहे तर सहा हजार तीनशे किलोमीटर आहे आणि सेम टू सेम तशीच त्रिजा दुसऱ्या कोणत्याही ग्रहाची नाहीये शुक्र जवळपास येतो परंतु सारख पणा कुठेच पाहायला मिळत नाही म्हणजे यामधून आपल्याला दिसून येते की सर्व ग्रहांचा जो तो तो आकार आहे तर तो भिंड आहे आणि पृथ्वीसारखा आकार दुसऱ्या कोणत्याही ग्रहाचा नाहीये पृथ्वीचा जो आकार आहे तर तो अगदी परिपूर्ण किंवा त्या ठिकाणी वस्ती व्हावी किंवा त्या ठिकाणी लोकांनी राहावं यासाठी देवाने योग्य असा आकार तिला दिलेला आहे आणि या आकाराविषयी बोलायचं झालं तर बायबल आपल्याला एका ठिकाणी असं सांगते एशियाच्या पुस्तकामध्ये चाळीस आणि बावीस मध्ये तिथं म्हटलंय हाच तो पृथ्वीच्या वरील नभोमंडळावर आरूढ झाला आहे इथं देवाविषयी सांगितलेलं आहे की तो पृथ्वीच्या नभोमंडळावर आरूढ झालाय दुसऱ्या भाषांतरामध्ये जर तुम्ही बघितलं तर नभोमंडळ म्हणजेच नक्की काय तर सोप्या भाषांतरामध्ये मी वास्तू तुमच्यासाठी तिथं म्हटलंय परमेश्वर खरा देव आहे तो पृथ्वी गोलावर स्थानापन्न होतो काही वर्षांपूर्वी तुम्ही बघा असं मानलं जायचं काही शेकडो वर्षांपूर्वी की आपण ज्या पृथ्वीवरती वस्ती करत आहोत ते पृथ्वी आकाराने चपटी आहे परंतु आपण पाहतो कालांतराने विज्ञानामध्ये प्रगती होत गेली नवीन नवीन शोध लागत गेले आणि त्या शोधामध्ये असं पुढे आलं की ज्या पृथ्वीवरती आपण राहतो ती चपटी नसून ती गोल आहे एक गणितज्ञ आहेत आणि त्या गणितज्ञाचं नाव आहे इराटोस्टेनिस आणि इसवी सन पूर्व दोनशे शहात्तर मध्ये ते होऊन गेलेत आणि जे ग्रीक गणितज्ञ आहे तर त्याने अभ्यास केला आणि त्याने सिद्ध केलं की पृथ्वी चपटी नसून ती गोल आहे त्यांच्या अगोदरपासून देखील काही गणितज्ञ की काही वैज्ञानिक या विषयाशी त्यांची सहमती होते परंतु पृथ्वी गोल असल्याचं सिद्ध करणारा हा एक ग्रीक गणितज्ञ आहे आणि त्याचं श्रेय जे आहे तर ते या व्यक्तीला दिलं जाते की याने त्याचा शोध लावलेला आहे परंतु या गणितज्ञाने जर या गोष्टीचा शोध लावला असला की पृथ्वी चपटी नसून गोल आहे परंतु या शोधाच्या अगोदरच यशयाने इसवी सन पूर्व सातशे वर्षापूर्वी म्हणजे जवळपास या शोधाच्या अगोदर चारशे वर्षापूर्वीच यशाने लिहून ठेवलं होतं की ज्या पृथ्वीवरती आपण वस्ती करतो ती चपटी नसून गोल आहे आणि यशयाला कसं कळालं की पृथ्वी गोल आहे अर्थातच ज्या परमेश्वराने ती निर्माण केली त्याला माहित आहे ना की पृथ्वी कशी आहे चपटी आहे की गोल आहे त्याच परमेश्वराने यशयाला सांगितलं लिहायला की लिह पृथ्वी काय आहे गोलाकार आहे बघा बायबलचा जो लेखक आहे तर तो, तो लेखक या विश्वासाचा लेखक आहे आणि त्याला माहित आहे पृथ्वी गोल आहे आणि म्हणून त्याने यशाला सांगितलं की तसं लिह पवित्र शास्त्र हे ईश्वर प्रेरित आहे हे इथं सिद्ध होतंय मी तुम्हाला सांगत आहे की देव अस्तित्वात आहे आणि त्याच्या अस्तित्वाचा पुरावा म्हणजेच आपली पृथ्वी जिच्यावरती आपण वस्ती करत आहोत पहिली गोष्ट मी तुम्हाला सा सांगितलं की पृथ्वीचा सा आकार हा परिपूर्ण आहे आणि ही गोष्ट सिद्ध करते की ते देवाने घडून आणलंय देव अस्तित्वात आहे दुसरी गोष्ट आपण पाहू शकतो पृथ्वीशी आणि ती म्हणजे पृथ्वी सूर्यापासून योग्य अंतरावर आहे हा फार महत्वाचा मुद्दा आहे बघा ज्या पृथ्वीवरती आपण वस्ती करत आहोत तर ती सूर्यमालेमध्ये हो, सूर्यापासून योग्य अंतरावरती देवाने तिला ठेवलेला आहे या सूर्यमालेकडे तुम्ही एकदा पुन्हा बघा आणि बघा इथे आपली पृथ्वी आपल्याला दिसेल बुध शुक्र आणि नंतर आपण पाहतो पृथ्वी तीन क्रमांकावरती ती येते मग तिथेच ती का पुढे किंवा पाठीमागे का नाही तर एक गोष्ट लक्षात द्या की परमेश्वराने आपल्या पृथ्वीला योग्य असं स्थानावरती ठेवलंय हे सूर्य जो आहे आणि पृथ्वी जी आहे त्यांच्यामधलं जे अंतर आहे अगदी योग्य अंतर आहे आणि ते अंतर किती आहे तर एकशे पन्नास मिलियन किलोमीटर आहे म्हणजे वन ए यू म्हणजेच त्याला आपण असं म्हणू शकतो एस्ट्रोनॉमिकल युनिट त्याला असं म्हणतात की तेवढं अंतर एकशे पन्नास मिलियन किलोमीटर अंतरावरती पृथ्वी सूर्यापासून दूर ठेवण्यात आले आणि देवाने तिला योग्य ठिकाणी ठेवलंय जर समजा तिचं सूर्यापासून असलेलं जर अंतर कमी जास्त झालं असतं तर फार गोंधळ झाला असता कल्पना करा की जर पृथ्वी सूर्याच्या अगदी जवळ असते किंवा दूर असती तर काय झालं असतं जर जवळ असते तर आपण जळून गेलो असतो आणि जर दूर असती तर आपण गोठून गेलो असतो पृथ्वीचं जे अंतर आहे सूर्यापासून जेवढं असायला पाहिजे अगदी तेवढंच आहे जर ते नसतं तर या पृथ्वीवरती राहणं पृथ्वीवरती जीवन जगणं शक्य झालं नसतं जवळ असती तर जळून गेलो असतो आणि दूर असती तर आपण गोठून गेलो असतो तिसरी गोष्ट आपण पृथ्वीबद्दल पाहूया आणि ती म्हणजे केवळ पृथ्वीवरच राहण्यालायक वातावरण आहे सूर्यमालेमध्ये आपण पाहिलंय की जवळपास आठ ग्रह आहेत प्लुटो सोडून आठ ग्रह आहेत आणि आठ ग्रहांपैकी केवळ पृथ्वीवरच राहण्यालायक वातावरण आहे विज्ञानाने फार प्रगती केली आणि आपण पाहतो की वेगवेगळ्या ग्रहावरती जाऊन संशोधन केलं जाते आणि त्यापैकी एक मंगळ ग्रह आहे आणि त्या ग्रहावरती ग्रहा जाऊन तिथं पाण्याचा शोध घेतला जात आहे तिथे लोकवस्ती होती का किंवा होऊ शकते का त्याचा शोध घेतला जात आहे तो एक संशोधनाचा भाग आहे या सर्व गोष्टीमध्ये पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं की परमेश्वराने पृथ्वीला राहण्यालायक केलेलं आहे आणि बायबल मध्ये काय म्हटलेलं बघा यशया पंचेचाळीस आणि वचन मध्ये तिथं म्हटलंय आकाशाचा उत्पन्न करता तोच देव पृथ्वीचा घटणारा व करता तोच त्याने तिची स्थापना केली त्याने ती निर्जन रहावी म्हणून उत्पन्न केली नाही तर तिच्यावर लोकवस्ती व्हावी म्हणून घडवली हा परमेश्वर म्हणतो मीच परमेश्वर आहे अन्य कोणी नव्हे आला का तुमच्या लक्षात त्या ठिकाणी त्या वचनामध्ये या शब्दांकडे तुम्ही लक्ष द्या तिथं म्हटलंय त्याने ती निर्जन राहावी म्हणून उत्पन्न केली नाही तर तिच्यावर लोकवस्ती व्हावी म्हणून घडवली त्या पृथ्वीवरती जीवन आहे अनेक ग्रहावरती जीवनाचा शोध केला तो परंतु बायबल स्पष्टपण सांगते परमेश्वराने या सर्व ग्रहामध्ये पृथ्वीला निवडलेलं आहे आणि पृथ्वीवरती लोकवस्ती व्हावी म्हणून परमेश्वराने ती घडवलेली आहे आणि हा एक पुरावा आहे की देव अस्तित्वात आहे आणि त्याने फार सिस्टीमॅटिकली नियोजन करून या पृथ्वी तलावरती लोकवस्ती घडवून आणलेली आहे आणि आज आपण पाहतो की पृथ्वीवरती कितीतरी लोक सगळ्या देशामध्ये आपण पाहतो सगळीकडे लोक आहेत लोकवस्ती आपल्याला पाहायला मिळते सगळीकडे प्राणी आहेत पक्षी आहेत आणि सर्व काही ठीकठाक चालू आहे पुढचा मुद्दा आपण पाहू शकतो पृथ्वीशी आणि तो म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती फिरता फिरता स्वतःभोवती फिरत असल्यामुळे पृथ्वीचा संपूर्ण पृष्ठभाग दररोज व्यवस्थित उबदार आणि थंड होऊ शकतो देवाचं अस्तित्व दाखवून देण्यासाठी हा मुद्दा महत्वाचा आहे परमेश्वराने पृथ्वीला असं निर्माण केलं किती फक्त सूर्याभोवती फिरत राहते असं नाहीये सूर्याभोवती फिरता फिरता ती आपल्या स्वतःभोवती देखील फिरते आणि त्यामुळेच आपल्याला माहिती आहे की दिवस आणि रात्र होतात आणि बघा दिवस आणि रात्र होतात त्यामुळेच पृथ्वी थंड आहे आणि नंतर उबदार देखील आहे दोन्ही आहे कल्पना कराय की जर समजा दिवसच असतात काय झालं असतं म्हणजे आपण विचारही करू शकत नाही फक्त रात्रच असतील तर मग लोकांनी काम कधी केलं असतं किंवा फक्त दिवसच असतात तर लोकांनी विश्रांती कधी घेतली असते किंवा फक्त दिवसच असता तर उष्णता किती वाढली असते किंवा फक्त रात रात्र असतं तर थंडपणा किती वाढला असता आपण कल्पनाही करू शकत नाही देव फार सिस्टमॅटिक पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी करणारा आहे आणि म्हणून उत्पत्तीच्या पहिल्या अध्यामध्ये आपण पाहतो सहा वेळा हा शब्द आलाय संध्याकाळ झाली व सकाळ झाली परमेश्वराने संध्याकाळ सकाळ घडून आणलेली आहे देव हा व्यवस्थेचा देव आहे त्याने पृथ्वीची निर्मिती केली आणि दिवस आणि रात्र देखील घडून आणलेला आहे आणि ही गोष्ट सिद्ध करते की देव अस्तित्वात आहे हा पुस्तक याचा पाचवा अध्याय वचन आठ मध्ये काय म्हटलं आपण वाचूया तिथं म्हटलंय ज्याने कृतिका व मूर्गशिष ही नक्षत्र केली तो निबिड अंधकाराची प्रभात करतो व दिवसाची काळोखी रात्र करतो जो समुद्राच्या झलाना बोलावून पृथ्वीच्या पाठीवर ओततो त्याचे नाम परमेश्वर आहे पृथ्वी प्रुत्वी, पृथ्वीची रचना पृथ्वीचं वातावरण वातावरणामध्ये होणारा बदल ह्या सगळ्या गोष्टी परमेश्वर घडून आणतो असं पवित्र शास्त्रामध्ये वारंवार सांगण्यात आलेलं आहे पृथ्वीबद्दलचा आणखीन एक मुद्दा मी तुम्हाला सांगतो तो म्हणजे की पृथ्वी कोणत्याही आधाराविना निराधार टांगली गेली आहे बघा बायबल आपल्याला स्पष्टपणे सांगतं की पृथ्वी कुठे आहे आणि ती कोणत्या एखाद्या पर्वतावरती आहे का तिला असंच टांगण्यात आलेलं आहे जर तुम्ही योबाचं पुस्तक वाचलं तर त्या ठिकाणी इसवी सन पूर्व चौदाशे मध्ये योबाने लिहून ठेवलं होतं सव्वीस आणि सात मध्ये आपण वाचतो तिथं म्हटलंय त्याने उत्तरेकडील नभोमंडळ शून्य अवकाशावर पसरले आहे त्याने पृथ्वी निराधार टांगलेली आहे या शब्दाकडे लक्षात घ्या परमेश्वराने पृथ्वी निराधार टांगलेली आहे पृथ्वी जी आहे तर तिला कुठे लटकवलेलं नाहीये फार वर्षांपूर्वी जेव्हा हा शोध लागायचा होता त्याच्या अगोदर लोकांना असं वाटायचं की पृथ्वीला कुठेतरी लटकवलेलं आहे किंवा पृथ्वी एखाद्या विशिष्ट प्राण्याच्या पाठीवरती आहे लोकांचा असा विश्वास होता की पृथ्वीला कुणीतरी धरून ठेवलेलं आहे परंतु आपण पाहतो की विज्ञानाने प्रगती केली वेगवेगळ्या वेग वेग वैज्ञानिकांनी शोध लावले आणि पृथ्वीच्या विषयी देखील असाच एक शोध सर आयझॅक न्यूटन यांनी लावला सोळाशे सत्त्याऐंशी मध्ये आणि या गोष्टीचं श्रेय त्यांना दिलं जाते आणि त्याने शोध लावला की पृथ्वीला कुणी धरून ठेवलेलं नाहीये कोणत्या प्राण्याच्या पाठीवरती ती नाहीये त्याला लटकवलेलं नाहीये त्याने असा शोध लावला की गुरुत्वाकर्षणाद्वारे पृथ्वी अंतरामध्ये निराधार ठेवलेली आहे आणि आपण पाहतो सर आयझॅक न्यूटन त्यांनी जो शोध लावला त्यानंतर आता इतकी प्रगती झाली विज्ञानाची की यावरती शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे की जी पृथ्वीवरती आपण राहतो तर ती पृथ्वी आकाशामध्ये निराधार आहे परंतु लक्षात घ्या हा शोध सोळाशे मध्ये लागला तो लागण्याच्या अगोदरच पवित्र शास्त्रामध्ये इसवी सन पूर्व चौदाशे मध्ये योगाने लिहून ठेवलं होतं पृथ्वी निराधार आहे परमेश्वराने तिला आकाशामध्ये तसंच ठेवलं जवळपास तीन हजार वर्षापूर्वी मध्ये सांगण्यात आलं होतं की पृथ्वी निराधार आहे प्रत्यक्ष शोध लावण्याच्या अगोदर मग ही गोष्ट दाखवून देते की पवित्र शास्त्र ईश्वर प्रेरित आहे आणि त्याच परमेश्वराने या पृथ्वीला एवढा मोठा भला गोळा आकाशामध्ये अवकाशामध्ये अंतराळात त्याने ठेवलेला आहे आणि हे केवळ देवच करू शकतं केवळ देवच हे करू शकतो बघा स्तोत्र सिता एकशे चार आणि पाच मध्ये म्हटलंय की तू पृथ्वी तिच्या पायावर अशीच तापली आहेस की ती कधीही ढळणार नाहीये परमेश्वराने पृथ्वीची अशी स्थापना केली की ती आपली जागा सोडून कुठेही जात नाही ती ती आपल्या अक्षावरती फिरत असते आणि जवळपास एक लाख सात हजार आठशे सव्वीस किलोमीटरच्या स्पीडने घंटा ती फिरत राहते आणि असं असलं तरी देखील ती आहे तिथेच आहे परमेश्वराने तिला नियम लावून दिलेला आहे सर्व ग्रहांना नियम लावून दिलाय आणि परमेश्वराच्या नियमानुसार ते सर्व चालतात बायबलमध्ये सूत्र तेहतीस आणि सहा मध्ये म्हटलंय परमेश्वराच्या शब्दाने आकाश निर्माण झाले त्याच्या मुख श्वासाने आकाशातील सर्व सैन्य निर्माण झाले देव अस्तित्वात आहे तो शब्द बोलला आणि त्याच्या शब्दाने सर्व काही निर्माण झालं आकाश देवाचा महिमा वर्णिते अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शवते हो जर आपण आकाशाकडे पाहिलं संपूर्ण सृष्टीकडे पाहिलं तर परमेश्वराचं कार्य आपल्याला दिसून येते परंतु परमेश्वर आहे आणि त्याने संपूर्ण सृष्टी अस्तित्वात आणली हे अगदी स्पष्ट असून देखील अनेक असे लोक आहेत की जे देवाचं अस्तित्व नाकारतात ते देवाने दिलेले पुरावे देखील नाकारत आहेत वचन जर आपण असलं रोम एक आठ ते बत्तीस तुम्ही संपूर्ण वचन वाचा मी फक्त काय मुख्य वचनाकडे इथे हायलाईट करताय हे वचन आपल्याला काय सांगते बघा खास करून इथे विसाव वचन मी तुमच्यासाठी वाचतो तिथं म्हटलेलं आहे कारण सृष्टीच्या निर्मिती भूसून त्याच्या अदृश्य गोष्टी म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य व देव पण ही निर्मिलेल्या पदार्थावरून ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहेत अशासाठी की त्यांना कसलेही सबब राहू नये बघा कसलेही सबब राहू नये म्हणून परमेश्वराने दाखवून दिलंय पहिल्यापासूनच की सृष्टी निर्माण जी केली आहे ती मी निर्माण केलेली आहे परंतु लोकांनी ते मान्य केलं नाही वचन एकवीस मध्ये काय म्हटलंय देवाला ओळखून सुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचा गौरव केला नाही किंवा के त्याचे आभार मानले नाहीत पण ते आपल्या कल्पनाने शून्यवत झाले आणि त्यांचे निर्बुद्ध मन अंधकाराने भरून गेले स्वतःला क्षाने म्हणता म्हणता ते मूर्ख बनलेले आहेत मग जर देव अस्तित्वात आहे आणि हे त्याच्या सृष्टीवरून आपल्याला दिसून येते तर माझा पुढचा प्रश्न असा आहे की देव अस्तित्वात आहे तर मग तो मला दिसू शकतो का पण बघा देव अस्तित्वात आहे तर तो मला दिसू शकतो का किंवा अनेक लोक देवाला पाहण्याचा हट्ट देतात पण मला असं म्हणायचं की एखादी गोष्ट दिसत नाही याचा अर्थ ती अस्तित्वात नाही असे होत नाही लक्षात घ्या बघा आपली सूर्यमालाच बघा सूर्यमालामध्ये हा शेवटचा जो ग्रह प्लुटो काही वर्षांपूर्वी तो आहे याचा शोध लावला होता मग तो त्याचा शोध लागला नव्हता म्हणून तो अस्तित्वात नव्हता असं हो आहे का नाहीये त्याचा शोध लागलाच नव्हता तरी पण तो तेथे होता आता आणखीन एक उदाहरण मी तुम्हाला देतो आणि ते म्हणजेच विमानाचं आणि ज्यावेळेस विमानाचा शोध लागला तर सुरुवातीच्या काळामध्ये काही ग्रामीण भागामध्ये किंवा काही विशिष्ट जमातीमध्ये काही असे लोक जे जंगलामध्ये राहतात त्यांनी ज्यावेळेस विमान पाहिलं तर त्यांना वाटले की हा मोठा पक्षीच आहे त्यांनाही माहीत नव्हतं की तंत्रज्ञानामध्ये एवढी मोठी प्रगती झालेली आहे आणि एक विमान आहे प्रवासाचं साधन आहे त्यावेळेस त्यांचाही गैरसमज झाला मग त्यांना ते माहीत नव्हतं म्हणून ती गोष्ट अस्तित्वात नाही असं होत नाही विमान आपल्याला दिसते विमानातला वैमानिक दिसत नाहीये मग याचा अर्थ तो तिथे नाही असं होत नाहीये जग आपल्याला दिसते जग चालवणारा या सृष्टीचा निर्माण करता आपल्याला दिसत नाही म्हणून तो नाही असे होत नाहीये बघा देव हा पूर्णपणे वेगळा आहे आणि म्हणून त्याला देव असं म्हटलं होतं देव ज्यामुळे देव होतो असं ठाई काय असा, का असा जर आपण प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर असं येईल की मनुष्य जे नाही ते ते सर्व देव आहे म्हणून तो देव आहे आणि इतक्या मोठ्या देवाला संपूर्ण सृष्टीच्या निर्माण पाहणं कितपत शक्य आहे किंवा आपण तशी मागणी करू शकतो का बायबल मधील काही वचन जर आपण पाहिली जसं की यशा सासस वचन एक आणि दोन तिथं म्हटलंय देव म्हणतो की आकाश माझे सिंहासन व पृथ्वी माझे पादासन आहे केवढा मोठा देव आहे आपल्याला माहित नाहीये ओके पण देव म्हणतो की आकाश माझे सिंहासन व पृथ्वी माझे पादासन आहे योबाच्या पुस्तकामध्ये परमेश्वर म्हणतो शुना जाऊन विचार ते तुला शिकवतील आकाशातील पक्षांना विचार ते त्याला ते समजावून देतील अथवा पृथ्वीशी बोल ती तुला शिकविल समुद्रातील मत्स्य तुला सांगतील की परमेश्वराच्या हाताने घडले आहे असे या सर्वावरून कोणाला समजायचे नाही त्याच्याच हाती सर्व प्राण्यांचा जीव सर्व मानव जातीचा प्राण आहे अनेक अशी वचन आहेत की जे सांगतात देव अस्तित्वात आहे आणि देवाने ही संपूर्ण सृष्टी अस्तित्वात आणलेली आहे आणि मला असं वाटते की ज्या वेळेस एक मोठा पुरावा आपल्याला मिळतो ज्या आपण पृथ्वीकडे पाहतो पृथ्वीची सर्व नियोजनबद्ध सर्व गोष्टी पाहतो त्यावेळेस आपला विश्वास वाढायला पाहिजेत किंवा आपण देवावरती विश्वास ठेवायला पाहिजे त्याचं अस्तित्व मान्य करायला पाहिजे आणि जर देवाचं अस्तित्व आपल्याला मान्य असेल तर आपण असं म्हणू शकतो की प्रभू परमेश्वर आमच्या देवा गौरव सन्मान व सामर्थ्याचा स्वीकार करण्यास तू योग्य आहेस कारण तू सर्व काही निर्माण केले तुझ्या इच्छेने ते झाले व अस्तित्वात आले स्वर्गात जाण्यापूर्वी आपण देवाला पाहू शकलो नसलो तर या पृथ्वी तेलावरती त्याचा अनुभव मात्र आपण घेऊ शकतो बर मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं एखादी गोष्ट दिसत नाही म्हणून ती नाही असं होत नाहीये विज्ञानाने फार मोठी प्रगती केली परंतु काही शेकडो वर्षांपूर्वी जर पाहायला गेलं तर आपल्या शरीरामध्ये जो मेंदू आहे तर तो, तो कसा आहे कसं काम करतो ते माहीत नव्हतं पण माहीत नव्हतं याचा अर्थ आपल्या डोक्यामध्ये मेंदू नव्हता असं नाही तो पूर्वीपासून तेथे अस्तित्वात आहे मात्र त्याचा शोध नंतर लागलेला आहे देवाला आता आपण पाहू शकत नाही स्वर्गामध्ये गेल्यानंतर आपण देवाला पाहणार आहोत परंतु जोपर्यंत आपण या पृथ्वी तलावरती आहोत तोपर्यंत मात्र आपण त्याचा अनुभव घेऊ शकतो आणि देव आपल्याला आव्हान करतो तो म्हणतो सो चौतीस आणि आठ मध्ये परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा प्रभू येशूने देखील असंच एक आव्हान दिलेलं आहे आणि प्रभू येशू म्हणतात अहो व भाराकांच न हो तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा दिन प्रभूने आव्हान केलंय तुम्ही माझ्याकडे येऊन तर बघा माझ्यावर विश्वास ठेवून बघा आणि बघा की मी तुम्हाला तुमच्या पापापासून मुक्तता देऊ शकतो की नाही माझ्यावरती विश्वास ठेवा तुम्हाला आत्मिक विसावा नक्कीच मिळणार आहे ह्या संपूर्ण गोष्टीमधून आपण निष्कर्ष असा काढू शकतो की पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं की देव आहे त्याने सर्व काही निर्माण केलेलं आहे दुसरी गोष्ट आपण म्हणू शकतो की देवाला ओळखता येते जाणता येते आपण त्याचा अनुभव घेऊ शकतो आणि तिसरी गोष्ट की देवाने ख्रिस्ताद्वारे व पवित्र शास्त्रातून स्वतःला प्रकट केलेला आहे आपण बघितलं की पृथ्वीद्वारे किंवा आपली सूर्यमाला ज्यास आपण पाहतो तिची रचना पाहतो तर यामधून आपल्याला समजून येते की देव आहे परंतु अधिक जर देवाबद्दल देवा जाणून घ्यायचं असेल तर ते म्हणजे ख्रिस्ताबद्दल जाणून घेणं गरजेचं आहे आणि येशू ख्रिस्ताबद्दल देवाबद्दल पवित्र शास्त्रात लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळतंय म्हणजे देवाचं अस्तित्व अगदी स्पष्टपणे पवित्र शास्त्रातून आपल्याला समजून येते आणि म्हणून आजचा जो विषय आपण पाहिला की देव अस्तित्वात आहे का तर त्याचं उत्तर आहे हो आहे म्हणजे तो अस्तित्वात आहे तर पुरावे काय पुरावा त्याची सृष्टी आहे जी त्याने निर्माण केली आहे आणि तिसरं त्याला आपण पाहू शकतो काय ज्याला पाहू शकणार आहोत आत्ता नाहीये परंतु नंतर जेव्हा आपण त्याला स्वर्गात भेटू तेव्हा आपण त्याला पाहणार आहोत आणि तो कसा असेल आपल्याला माहीत नाही पण त्या पृथ्वीवरती त्याचा अनुभव मात्र आपण घेऊ शकतो माझा विश्वास आहे की आजचं मनन आजचा संदेश तुम्हाला सगळ्यांसाठी आशीर्वादाचा ठरलाय देवबाब तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करून थँक्यू व्हेरी मच गॉड ब्लेस यू